आणि आता भेटूयात सोलापूर मधल्या एका आवलीला. अजिबात हातपाय न हलवता तासनतास पाण्यावर तरंगत राहण्याची कला या 53 वर्षांच्या हनुमंत सरडेंनी अवगत केली. चला तर पाहूयात या आवलीच्या करामती. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे असं म्हणतात. आज आम्ही ओळख करून देणार आहोत अशाच एका माशाची. नाही नाही, माशाची नाही, एका माणसाची. त्यांचं नाव आहे हनुमंत सरडे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात चिखलटण गावात राहणारे हे 53 वर्षांचे शेतकरी. त्यांचं वजन 83 किलो. पण कसलीही हालचाल न करता 5 ते 7 तास ते सहज पाण्यावर तरंगू शकतात. पाण्यातच झोपून मांडी घालणं, हात डोक्यापासून वर नेणं असे प्रकार करून दाखवतात. अगदी झोपल्या जागीच गप्पाही मारत बसतात. सरडे यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. उजनी धरणामुळे त्यांच्या शेताचे 2 भाग झाले. एका भागातून दुसऱ्या भागात जायला 5 किलोमीटरचं अंतर कापावं लागायचं. पाण्यात पोहताना दम लागू नये म्हणून त्यांनी पाण्यावर तरंगण्याचा सराव सुरू केला. आणि आता पाण्यावर तरंगणारा माणूस अशी त्यांची ओळख बनली आहे. इथल्या ते खेळाडू तरंगणारा 7 तास असा तरंगत होता. तर त्यांचे सत्कार बघितले ते राष्ट्रपतीच्या हातचा. तर मी आमच्या मळ्यात उजनीत असं मी असं करीत राहिलो. करीत राहिल्यानंतर मग तिथं कमीत कमी मी 10 तास 7 तास सध्या तरंगतोय. तर वर ऑलिम्पिक वेल एखाद्यामध्ये जायची माझी इच्छा आहे. तर मी 24 तास करू शकतो. सतत पाण्यात राहणाऱ्या हनुमंत सरडे यांना गावकरी पाणकोंबडी म्हणून चिडवायचे. पण आता त्यांच्या या करामतीचं सगळे गावकरी कौतुक करतात. त्यावेळेस आम्ही स्वतः आलो. आम्ही तिथं स्वतः आम्ही एकमेकाबरोबर पैज लावली 12-12 कोंबड्यांची. काय एका तासाला एक कोंबडा काय. तर ह्यांनी जवळजवळ 5 किलोमीटर अंतर जाऊन येऊन ह्यांनी पोहून पार केले. आणि त्यानंतर परत 1 तास राहिला की 1 कोंबडी असं तिने जवळजवळ 5-7 कोंबड्या आमच्या जिंकल्या होत्या. त्यावेळेस पासून आमचा विश्वास बसला की हनुबाबा बाबा पाण्यावर तरंगतोय. वैयक्तिक छंदासाठी त्यांनी हे सुरू केलं. पण आता त्यांना रेकॉर्ड बुकातली नोंद खुणावते. दररोज 7 ते 10 तास पाण्यावर तरंगण्याची क्षमता निर्माण करायची. आणि त्यासाठी सरडेंचा सराव सुरू झालाय. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.